विराटने आर्यासाठी रचलं पुन्हा एकदा षडयंत्र, तर आर्याला वाचवण्यासाठी काळूबाई देखील येणार नाही असा विराटचा दावा। सोनी मराठीवरील मालिका आई माझी काळूबाई मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत। विराटने आता पुन्हा एकदा आर्याला आपल्या मार्गातून दूर करण्याचा प्रयत्न केलाय, तर यासाठी तो आपली शिष्य म्हणजे सईची देखील मदत घेतोय। मागील भागांमध्ये आपण पाहिलं, अमोघने आता आर्यावरचं त्याचं प्रेम व्यक्त केलं आणि यामुळे सई मात्र फारच संतापली होती। तर अमोघ आणि आर्याला वेगळं करण्याचाही विराटने प्रयत्न केला आणि त्यासाठीच तो अमोघला मुंबईला पाठवत होता। पण अमोघने मात्र माधवराजांचं काहीही ऐकून न घेता मुंबईला जाण्याचा निर्णय कॅन्सल केला। तसेच विराटला त्याच्या विराट स्थानावर जाऊन चांगलेच खडे बोल सुनावले, तर त्याने चक्क विराटला एक नोटीस देखील पाठवली आणि त्या नोटीस मध्ये आर्याच्या आई बाबांना सोडून देण्याची विनंती त्याने केलेली असते, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यात म्हटलेलं असतं। आणि या सगळ्यामुळे विराट मात्र फारच संतापलाय। तर यापुढे अमोघचं जे काही होईल त्याला तोच जबाबदार असेल असंही त्याने माधुराजांना सांगितलंय। तर आता त्याने पुन्हा एकदा आर्यासाठी जाळा विणलंय आणि त्यामध्ये आर्या देखील आता फसलीय। तर एका बंदिस्त ठिकाणी आता आर्याचा अटकाव झालाय, पण काहीही झालं तरीही देवी काळूबाई आपल्याला सोडवायला नक्की येईल अशी आशा आता आर्याला आहे। त्यामुळे आता देवी काळूबाई कशा प्रकारे आर्याची सुटका करणार हे तर येणाऱ्या भागात स्पष्ट होईल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेट साठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।